आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 5 टाइम्स शिप पेस्ट केल्याने जे पॉपअप होणं होतं त्याचा मिनिंग काय आहे आणि त्याच्याने काय होतं पी सीमध्ये, तर चला बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी गौरव, तुम्ही बघत आहात टेक इन मराठी यूट्यूब चॅनल. साधारणतः जे गेमर्स असतात त्यांना हा प्रॉब्लेम जास्त येतो, कारण की गेमिंग्समध्ये जो शिफ्ट की असते त्याचा यूज जास्त असतो. तर तिला कंटिन्युअसली जर आपण 5 टाइम्स प्रेस केलं तर एक पॉपअप ओपन होतं, ते तुम्हाला मी आता इथं दाखवणार आहे. तर मी आता माझ्या कीबोर्डवर 5 टाइम्स जे आहे ते शिफ्ट प्रेस करतो आहे. तर तुम्ही बघू शकता बीप साऊंड आला आहे आणि या ठिकाणी एक पॉपअप ओपन झालेला आहे. स्टिकी की म्हणून एक पॉपअप ओपन झालं आहे या ठिकाणी. याचा मिनिंग काय आहे तर आपण हे जाणून घेऊया. तर या ठिकाणी म्हटलेल्याप्रमाणे जे 3 की आहे कीबोर्डवर, शिफ्ट, कंट्रोल आणि अल्टर, या याचा कॉम्बिनेशन मिळून आपण काहीतरी करू शकतो. जसं की आपल्याला जर एखादी टेक्स्ट कॉपी करायचं असेल तर आपण कंट्रोल आणि सी दाबतो. म्हणजे कंट्रोल म्हणजे हे जे कीज आहे, शिफ्ट, कंट्रोल आणि अल्टर, हे मेन्स की आहे. याचा यूज करूनच आपण कोणतीबी ऑपरेशन परफॉर्म करू शकतो युझिंग शॉर्टकट कीज. तर हे अशा प्रकारे डेव्हलप केलं गेलं होतं की ज्याला हाताला इंजरीज झाले असेल स्टिकी कीजचा यूज केला जातो. तर आपण याला जर या ठिकाणी अलाव केलं किंवा एस केलं तर बघू शकतात मी या ठिकाणी यस केलं आहे. आणि या ठिकाणी स्टार्ट बारमध्ये तुम्ही बघू शकतात स्टिकी कीजचं एक 3 बटन ओपन झाले. तुम्ही बघू शकतात शिफ्ट, अल्टर, विंडोज आणि कंट्रोल, या ठिकाणी 3 कीज ओपन झाले. तर याला यूज कसं करायचं? तर आता याला यूज करण्यासाठी फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एक डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे. तर मी आता स्टिकी की यूज करून त्याला कॉपी करणार आहे. तर सिम्पली मी या ठिकाणी शिफ्ट प्रेस केलं, ओके, तर बीपचा साऊंड आला आहे, ॲक्टिवेट झालं आहे. आणि मी या ठिकाणी कंट्रोल दाबलं, ओके ओके ॲक्टिवेट आहे. आपण बघू शकता, चेक करून घेऊ एक वेळा, ओके हे ॲक्टिवेट आहे. तर मी सिम्पली या ठिकाणी आता सी दाबेल, ओ सॉरी, शिफ्ट, कंट्रोल आणि या ठिकाणी मी सी दाबला, ओके हे कॉपी झालं आहे. आणि आता मला पेस्ट करायचं आहे. तर मी सिम्पली कंट्रोल व्ही, तुम्ही बघू शकता मी एका हाताने हे करतो आहे सगळं. जर तुम्ही कॉम्बिनेशनने दाबलं तर हे ऑटोमॅटिक डिसेबल होऊन जाईल. तर मला हे होल टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. तर मी आता करेल शिफ्ट, कंट्रोल अँड ए मी प्रेस केलं आहे, ओके. तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी हे प्रेस केलेलं आहे. या ठिकाणी जे हे होल टेक्स्ट आहे ते सिलेक्ट झालेलं आहे. तर आता मी याला सिम्पली कंट्रोल एक्सने कट करून घेईल. जर तुम्ही गेमिंग करत असाल आणि तुम्हाला हे पॉपअप नसेल हवं, कारण की गेमिंग करताना तुम्ही कंटिन्युअसली जर शिफ्ट प्रेस केलं तर हे पॉपअप ऑटोमॅटिकली ओपन होऊन जातं. तर याला डिसेबल करण्यासाठी तुम्हाला सिम्पली जायचं आहे कंट्रोल पॅनलमध्ये. पण जाऊया, आता आपण कंट्रोल पॅनल ओपन करूया. कंट्रोल पॅनल ओपन केल्यानंतर या ठिकाणी असं व्ह्यूज असेल तुमच्या इथं, तर सिम्पली कॅटेगरीमध्ये जायचं आहे आणि लार्ज आयकॉन्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणाहून आपण जायचं आहे. या ठिकाणी आल्यावर सिम्पली जायचं आहे इझी ऑफ ॲक्सेस सेंटर, या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे, ओके. तर या ठिकाणी आल्यावर मेक द कम्प्युटर इझियर टू यूज या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते जे पॉपअप आहे याच्याने ओपन होतं. तर सिम्पली या ठिकाणी याला डिसेबलचं तुम्ही केलं आणि मी या ठिकाणी अप्लायचं केलं तर ओके. तर आता मी 5 टाइम्स जे ते शिफ्ट की प्रेस करतो, ओके. मी आता 5 टाइम्स जे शिफ्ट की प्रेस करतो आहे. तुम्ही बघू शकतात हे ओपन झालेलं आहे, ओके. तर या ठिकाणी हे सगळे ऑप्शन डिसेबल करून द्यायचे. तर परत याला अप्लाय, ओके. तुम्ही आता याला शिफ्ट की प्रेस करतो आहे. तुम्ही बघू शकतात मी शिफ्ट की प्रेस करतो आहे. तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिकली ॲक्टिवेट होतो आहे आणि डिॲक्टिवेट होत आहे, आवाज तुम्हाला येतच असेल. तर धन्यवाद हे व्हिडिओ बघितल्याबद्दल. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. धन्यवाद.